नमस्कार <Skart>, विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आपलं या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सेवा भरती दोन हजार बावीस संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण ही नवीन अपडेट आपणा सर्वांसाठी असणार आहे तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत माडा संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण पत्रक माडातर्फे प्रसिद्ध करण्यात आलं आहे त्या संदर्भात संपूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून ही नवीन अपडेट समजून घेणार आहोत तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपणास सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी ग्रुप टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्यावरून आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर त्याला माडाथर्फे जी नवीन अपडेट आता प्रसिद्ध करण्यात आली आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर चला सुरू करूया तर आपण यामध्ये बघू शकता की जी नोटिफिकेशन माडाथेपे जारी करण्यात आला आहे त्यामध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण प्राधिकरणातील सेवा भरती दोन हजार एकवीसचे हे नोटिफिकेशन आहे तर माळा सेवा भरती दोन हजार एकवीसकरिता म्हणजेच दिनांक एकतीस एक दोन हजार बावीस ते दिनांक एक दोन दोन हजार बावीस दिनांक दोन 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 हजार बावीस दिनांक तीन दोन दोन हजार बावीस दिनांक सात दोन दोन हजार बावीस दिनांक आठ दोन दोन हजार बावीस व दिनांक नऊ दोन दोन हजार बावीस रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या होत्या या परीक्षेस हजर असलेल्या सर्व उमेदवारांची ऑब्जेक्शन व नॉर्मलायझेशन गुण म्हाड्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे त्यानंतर म्हाडा सेवा भरतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकाराबाबत असहिष्ण धोरण अमोलविण्यात आले आहे याच धोरणानुसार परीक्षेच्या वेळी गैरप्रकार करताना आढळलेल्या किंवा गैरप्रकार करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उमेदवार व्यक्तीविरुद्ध एफ आय आर दाखल करून त्यांना पोलिसांचे स्वाधीन करण्यात आले आहे पोलीस तपासात ज्या उमेदवार व्यक्तीचे नाव समोर येत आहेत त्यांची सर्व माहिती पोलिसांना पुरविण्यात येत असून पोलिसांना सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येत आहे याशिवाय या पुढील प्रक्रियेमध्ये दे देखील पूर्ण काळजी घेण्यात येणार असून खालीलप्रमाणे उपाययोजनासुद्धा करण्यात येत आहे ज्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीकरिता बोलवण्यात येणार आहे त्या सर्व उमेदवारांची लॉग डिटेल्स तपासण्यात येणार आहे तर आपण यामध्ये बघू शकता की ज्या उमेदवारांना कागदपत्र तपासणीकरिता बोलवण्यात येणार आहे त्याची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे लॉग डिटेलच्या आधारे त्या उमेदवारांची बिहेवियर ॲनालिसिस करण्यात येणार आहे आपण बघू शकता की लॉन्ग डिटेल्सच्या आधारे त्या उमेदवाराची संपूर्ण बिहेवियर कशा प्रकारचे आहे ते सुद्धा यामध्ये तपासण्यात येणार आहे त्यानंतर आपण बघू शकता की अॅनालिसिस शंकास्पद असल्यास त्यांची योग्य त्या यंत्रणेमार्फत चौकशीसुद्धा करण्यात येणार आहे जर ॲनालिसिस करताना जर त्यांना काही आढळले संशयापद सं, 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 तर त्याचे संपूर्ण यंत्रणेमार्फत आता चौकशीसुद्धा करण्यात येणार आहे कागदपत्र तपासणीकरिता आलेल्या उमेदवारांचे फोटो आणि दोन्ही हाताचे ठसे घेण्यात येतील आपण बघू शकता की कागदपत्र ज्या उमेदवारांना तपासणीकरिता बोलवण्यात आले आहे त्याचे फोटो आणि दोन्ही हाताचे ठसे सुद्धा घेण्यात येणार आहे अर्ज भरताना अपलोड केलेला फोटो व परीक्षा केंद्रावर काढलेला फोटो व स्वाक्षरी सोबत जुळून पाहण्यात येणार आहे ज्यावेळेस आपण अर्ज भरताना जो आपण फोटो अपलोड करतो त्यानंतर परीक्षा केंद्रावर सुद्धा जो फोटो काढतो आणि सुद्धा सोबत जुळून पाहण्यात येणार आहे फोटो स्वाक्षरी जुळत नसेल तर त्या शं शंकास्पद वर्गवारीमध्ये ठेवून त्याची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे त्यानंतर आपण बघू शकता की याच प्रकारची कार्यवाही नियुक्तीपत्रानंतर उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याकरिता त्या येतील त्यावेळीही करण्यात येणार आहे तर आपण बघू शकता की याच प्रकारची कार्यवाही ज्यावेळेस नियुक्तीपत्रानंतर उमेदवार प्रत्यक्ष रुजू होण्याकरिता येतील त्यावेळीही अशी तपासणी करण्यात येणार आहे नियुक्तीपत्र देण्यापूर्वी उमेदवारांकडून शपथपत्र घेण्यात येईल ज्यावेळेस आपल्याला पत्र देईल त्यावेळी आपल्याकडून शपथपत्र सुद्धा घेण्यात येईल शपथपत्राचा मसुदा गुणतालिका बाबतच्या नोटिफिकेशन सोबत प्रसिद्ध करण्यात आला आहे उक्त कार्यवाही गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या उमेदवारांना योग्य ती शिक्षा व्हावी व गुणवान उमेदवारांवर अन्याय होऊ नये याकरिता करण्यात येणार आहे या वास्तू या प्रक्रियेमध्ये उमेदवारांनी माळा प्रशासनात सहकार्य करावे असे माळातर्फे सांगण्यात आलेली आहे तर सचिव महाराष्ट्र गृहनिर्माण हो व क्षेत्रीय विकास प्राधिकरणामार्फत अशी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेली आहे जर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनवीन नवीन अपडेट मिळवण्यासाठी महा गव्हर्नमेंट जॉब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच नका धन्यवाद